नाही तर कायमचाच परत आलोय भारतात. अहो 2 वर्षांनी मुलगा आलाय घरी. सुट्टीला आलेला नाही, कायमचा परत आलाय तो. कारण? कारण देर इज मोर इन माय लाईफ दॅन पॅकेज अँड मॉर्टगेज. तर मित्रांनो, वादविवाद अपघात हे घडतात आणि घडतच राहतील, पण ते दारूच्या पार्टीत किंवा दारूच्या पार्टी नंतर घडायला नको. दंगा मस्ती आणि धिंगाणा. किती छान दिवस होते ना ते. कधी हसणं, कधी रुसणं, कधी भांडणं. यंदा मला लग्न करायचं. तू हो म्हणत असशील तर तुझ्याशी, नाहीतर मग आई बाबा बघतील त्या मुलीशी. माझही लग्न ठरलंय. कोण ती आणि काय संबंध तिचा? अरे लग्न ठरलंय ना तुझं, ती अजूनही तळ्यात मळ्यात आहे. मी तर प्रेमातच पडली आहे त्याच्या. पण त्या हिरोची दुसरीच कोणी तरी हिरोईन असली तर. ए नाही, त्याची हिरोईन फक्त मीच होणार. तुझं लग्न ठरलंय आता. चांगला बॉयफ्रेंड व्हायला नाही जमलं तरी चांगला पती नक्की होशील. मागचं सगळं विसरायचं आणि नवीन गोष्टींकडे लक्ष द्यायचं. पण मी रणजितशी नाही लग्न करू शकत. आता इथून पुढे तू येणार आहे आणि मी येणार नाही. पण मला म्हातारीला आज्ञाबद्ध भेटायला येत जा. अरे पिकले पाणी मी.